महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. सलग 5 दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 33 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकांमधील 45 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तर समारोप आणि बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत. विविध 10 वजनी गटात माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. 900 कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यंदा या स्पर्धेचं 65वं वर्ष आहे. यंदा हे 65वं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीचं अधिवेशन हे पुण्यामध्ये होत आहे आणि पुण्यामध्ये हे अधिवेशन होताना त्याला एक विशेष महत्त्व आहे. ज्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना आणि त्या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धेची सुरुवात ज्यांनी केली ते स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी आम्हा मोहोळ परिवाराला आणि संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली याचं समाधान वाटतं, याचा आनंद वाटतो. आणि ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंगजी, अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंगजी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास भाऊ तडसजी यांना मी विशेष धन्यवाद देईन की गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रयत्न करत होतो पण अखेर आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी आपण दिली आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या दर्जाची स्पर्धा ही पुण्यामध्ये होणार आहे. राज्यातले 47 संघ जिल्हा संघटनाचे याच्यामध्ये सहभागी होत आहेत. जवळपास 950 खेळाडू हे त्या त्या ठिकाणची चाचणी करून तालुका, जिल्हा आणि शहर वेगळी अशा पद्धतीच्या चाचण्यातनं हे संघ येतात. अशा पद्धतीनं 1,000 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा पुण्यामध्ये होतीये. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ऑलिम्पिक वीर बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे उपस्थित राहतील. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी आणि कुस्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंगजी ह्या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. क्रीडामंत्री गिरीजी महाजन हे सुद्धा उपस्थित राहतील आणि मला हा विश्वास आहे की एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजन याच्यामध्ये निश्चितपणे होऊन एक सर्व अर्थानं एक चांगली स्पर्धा, खेळाडूंची चांगली व्यवस्था, चांगली बक्षिसं या ठिकाणी दिली जातील. यावर्षीपासून आपण सुरुवात करतोय की या सर्व कुस्तीतल्या प्रत्येक वजन गटातल्या विजेत्या पैलवानांना रोख बक्षिसंसुद्धा सुरू केली जात आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेला सुरुवात केली ते स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं आम्हा परिवारांच्या वतीनं गेले 38 वर्ष जी मानाची गदा दिली जाते ती खासदार माजी खासदार अशोकांना मोहोळ यांच्या वतीनं ती गदाही यावर्षी दिली जाणार आहे आणि अधिक पद्धतीनं चांगल्या पद्धतीने या स्पर्धा करून कुस्तीसाठी त्या पैलवानांसाठी प्रोत्साहन देण्याचं काम, एक चांगलं भविष्य घडवण्याचं काम किंवा त्यातून एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती खेळाडू निर्माण होण्याचं एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं आम्हाला उपलब्ध करून देता येतंय. त्यामुळे या ज्यांनी आम्हाला संधी दिली त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.